सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की शशिकांत आणि अय्याजी बसलेले असतात. तेवढ्यात आता ब्रश करत आता सनी तिथे येतो. तेव्हा आता शशिकांत हा सनीकडे बघत म्हणतो की काय रे सनी, रात्रीची पार्टी बरी झाली ना? सनी आता ब्रश करत असल्यामुळे सनीला बोलता येत नसते आणि पटकन आता सनी हा बाहेर गार्डनमध्ये जाऊन थुंकून आतमध्ये येतो. तेव्हा आता अय्याजी म्हणते की काय रे, तू एवढा मूर्ख असशील असे वाटले नव्हते, बागेमध्ये थुंकून आलास का? सनी म्हणतो की अगं आई आजी, ते पाणी घातल्यासारखंच आहे. तर शशिकांत हसू लागतो. आईआजी म्हणते की अरे, आपल्या घरात चार चार बाथरूम आहेत, तिकडे जा ना थुंकायला, गार्डनमध्ये कशाला जातोस? त्यानंतर आता सनी म्हणतो की अगं आईआजी, मला सकाळी सकाळी त्रास देऊ नकोस, तू मला वाटेल तसे बोलू नकोस, जातो मी तिकडे बाथरूममध्ये. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आईआजी, त्याला त्रास देऊ नकोस ग. शशिकांत म्हणतो की अगोदर मला सांग ना, पार्टी कशी झाली, कडक झाली का पार्टी आणि काही धिंगाणा घातला का पार्टीमध्ये? तेव्हा आता सनी म्हणतो की पार्टी एकदम कडक झाली, कडक. सनी म्हणतो की काय, तुमच्या पुण्यातल्या पुऱ्या आहे भावा, एकदम कडक डान्स करतात असे म्हणत त्या कसे डान्स करतात हे आता सनी ॲक्टिंग करून आता शशिकांतला दाखवतो. शशिकांत असू लागतो. तेव्हा आता सनी म्हणतो की ती पण आली होती. तर आई आजी म्हणते की ती कोण? सनी म्हणतो की ती नाही का, ती दोन वेण्या घालती आणि मला तिच्यासाठी तुम्ही इथे बोलावलं ती. तर शशिकांत म्हणतो कोण, रमा? तर सनी म्हणतो की हो हो, तीच रमा. सनी म्हणतो की तिने काय एन्जॉय केला तुम्हाला माहिती आहे का? सगळेजण हवेत गेले होते, हवेत. सनी म्हणतो की मी तिला घरी सोडायला सुद्धा निघालो होतो, रस्त्यात गप्पा बिप्पा झाल्या असत्या, पण तुमचा अक्षयमध्ये आला तो म्हणे मी सोडतो आणि मग काय, तू एन्जॉय कर. आईआजी म्हणते की पण ती कशासाठी आली होती काही माहिती आहे का? तर सनी म्हणतो की नाही बुवा, ते आपल्याला काही माहिती नाही. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की त्या कपड्यात पण तिला आतमध्ये सोडलं कोणी? तर आता लगेचच सनी म्हणतो की अरे, कसली डॅशिंग कपडे घालून आली होती ती भावा, तू जर बघितलं असतं ना तिला, तू सुद्धा ओळखलं नसतं. आईआजी म्हणते की शशिकांत, रमा कशाला गेली असेल तिकडे? तर तेवढ्या चहा घेऊन सीमा तिथे येते आणि म्हणते की अक्षय औषधं विसरला होता ना, तेव्हा औषधं द्यायला गेली होती ती. शशिकांत म्हणतो की मस्त ना, मग फाईन ना, जा जा फ्रेश होऊन ये. तर सनी म्हणतो की मी फ्रेशच असतो. शशिकांत म्हणतो की अरे, म्हणजे आंघोळ करून ये. तर आता सनी म्हणतो की हो हो, गेल्या 3 दिवसापासून मी आंघोळच केली नाही. तर आईआजी वेडेवाकडे तोंड करत सनीकडे बघते. तेव्हा शशिकांत म्हणतो की जा जा, मग आजचा दिवस शुभ आहे. तर आता सनी म्हणतो की जातो ना बाहेर आंघोळीला. तर शशिकांत म्हणतो की अरे वेड्या, घरात बाथरूम आहे. तर सनी पळतच बाथरूममध्ये जातो. आईआजी म्हणते की याला काही माहितीच नाही का घरात बाथरूम आहेत म्हणून? शशिकांत म्हणतो जाऊ दे ना ग आई, भोळा आहे तो, भाबडा आहे. त्यानंतर आता आईआजी विचार करत शशिकांतला म्हणते की शशिकांत, आपल्या घरात चाललंय तरी काय, असं काहीतरी चाललंय का जे आपल्याला दिसत नाही? तेव्हा आता आईआजी म्हणते की अरे, सकाळी मी हॉलमध्ये गेले तेव्हा अक्षय तिथे झोपलेला होता, मी त्याला विचारलं हॉलमध्ये का झोपलास. आईआजी सांगते की त्यावेळेस अक्षयने मला उडवाबुडवीची उत्तरे दिली, मला फोन आला होता, मी लेट आलो, मी तिथे झोपलो, असं काहीतरी बोलत होता तो. आईआजी म्हणते की सनी तर म्हणाला तो पार्टीच्या अगोदरच निघून आला, मग नक्की भांडगड आहे तरी काय? तेव्हा आता शशिकांत विचार करत म्हणतो की मी याचा सोक्षमोक्ष लावतोच. आणि पटकन आता शशिकांत हा बाहेर आता ड्रायव्हरकडे येतो. ड्रायव्हर हा आता गाडी धुत असतो. इकडे आता शशिकांत ड्रायव्हरला बोलावतो आणि म्हणतो काय करतोयस? तर ड्रायव्हर म्हणतो गाडी धुतोय. शशिकांत म्हणतो की काल तू ह्या सनी अक्षय अभी यांना पबमध्ये सोडायला गेला होतास ना? तर ड्रायव्हर म्हणतो हो. मग जसं त्यांना सोडलं तसं परत घेऊन आलास का? तेव्हा कावरा बावरा हो ड्रायव्हर इकडे तिकडे बघू लागतो. तेव्हा आता लगेचच शशिकांत म्हणतो की कळलं मला, आणि खिशातून 500 काढून ड्रायव्हरला देतो. तर ड्रायव्हर म्हणतो की अगोदर दोघांना आणलं आणि नंतर तिघांना आणलं, कारण 5 एका गाडीतून आले नसते ना. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की लोक तर 4 होते, 5 कसे? ड्रायव्हर म्हणतो की रमा मॅडमसुद्धा होती. तर आता शशिकांत म्हणतो की खबरदार, तिला रमा मॅडम म्हटलं आणि जर हे अक्षयला कळलं ना, तोडं नोकरीवरूनच काढून टाकील. ड्रायव्हर म्हणतो की काही नाही, त्यांना जरा थोडीशी जास्त झाली होती आणि त्या थोड्याशा ड्रिंक्सही घेतले होते वाटतं त्यांनी. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अच्छा, पण मग अक्षय तिच्यासोबत कसा बोलत होता, बायकोसारखा की परक्यासारखा? ड्रायव्हर म्हणतो की अक्षय साहेब तर काही बोलत नव्हते, पण रमाताई जास्त बोलत होत्या. तेव्हा आता ड्रायव्हर म्हणतो की मग अक्षय सर म्हणाले की घरातल्या कुणाला सांगू नको की त्या दारू पिल्या होत्यात म्हणून.
विचार करत शशिकांत म्हणतो की अक्षय अजून काही बोलला का? तर ड्रायव्हर म्हणतो नाही साहेब. तेव्हा आता लगेचच शशिकांत म्हणतो की जा मग तुझं काम कर. विचार करत शशिकांत म्हणतो की मला वाटतंय बछड्या नक्कीच काहीतरी गेम करतोय. इकडे आता विचार करत आईआजी खुर्चीवर बसलेली असते. तेवढ्यात शशिकांत आईआजीकडे येत म्हणतो की आईआजी अक्षयचं डोकं जरा जास्तच चालायला लागलंय असं वाटतं. आईआजी म्हणते काय झालं? शशिकांत म्हणतो की रमा काल दारू पिऊन आली होती. शशिकांत म्हणतो की आणि अक्षय हा रामाला घेऊन आला होता हे देखील खरं आहे. आईआजी म्हणते कोणी सांगितलं तुला? तर शशिकांत म्हणतो आपल्या ड्रायव्हरने. शशिकांत म्हणतो की ड्रायव्हर काही अगोदर बोलायलाच तयार नव्हता, मग पैसे दिले तेव्हा बोलायला लागला. शशिकांत म्हणतो की आई मला असं वाटतंय की अक्षय आपल्यापासून काहीतरी लपवतोय. शशिकांत म्हणतो की काल रात्री नशेमध्ये रमाने अक्षयला लग्नाबद्दल तर काही सांगितलं नसेल ना? रमा आणि अक्षयमधली जवळीक पुन्हा तर वाढायला लागली नसेल ना? असे शशिकांत आजीला सांगतो. तेव्हा आता आई आजीला आठवतंय की ज्यावेळेस आपण अक्षयच्या रूममध्ये गेलो होतो त्यावेळेस आता तो शॉर्ट ड्रेस बघून रेवाचा ड्रेस आहे वाटतं असे आपण कसे अक्षयला विचारले आजीला आठवतं. विचार करत आईआजी म्हणते की एक मिनिट शशिकांत, सकाळी मी अक्षयच्या रूममध्ये गेले होते तेव्हा एक शॉर्ट ड्रेस तिथे मला दिसला. मला वाटलं तो रेवाचा आहे, पण तो रमाचा असेल नसेल असे कशावरून? शशिकांत म्हणतो की याचा अर्थ रमा काल अक्षयच्या रूममध्ये होती ती ऐकून आईआजी म्हणते की नाही नाही असं होऊन चालणार नाही शशिकांत. तर आता आईआजी म्हणते की आपण रेवाकडे चौकशी की करू आणि जर तो ड्रेस रमाचा असेल तर मालकाचे कपडे घातले आणि चोरले यावरून आपण तिला घराबाहेर काढू. इकडे आता रेवा आणि अक्षय बसलेले असतात. तर रेवा अक्षयला म्हणते की अक्षय खरं सांग तुमचं काय चाललं होतं? तर अक्षय म्हणतो की अगं आमचं काय चाललं काहीच चालू नव्हतं. अक्षय म्हणतो की तिला टेरेसवर कपडे वाळायचे होते आणि मी तिकडे टेरेसवर फिरत होतो. अक्षय हसतच म्हणतो की मी तुला कालचा किस्सा सांगतो. मी अभी आणि आनंददादा तिकडे गेलो होतो ना पबला, काय धम्माल केली आम्ही तिकडे. अक्षय लगेचच टेबलवर उभा राहून नाचून दाखवल्याची ॲक्टिंग करतो आणि तेवढ्यात अक्षयच्या हातातील सूप रेवाच्या मांडीवरती सांडते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की माझं सूप वाया गेलं. तर रागावून रेवा म्हणते की मला भाजलं त्याचं काही नाही का? रेवा म्हणते माझा ड्रेस पण खराब झाला. तर अक्षय म्हणतो की अरे बापरे आता तू काय करशील? तर रेवा म्हणते की नाही आहे माझ्याकडे दुसरे कपडे. तर रेवा म्हणते की हो आहेत माझे कपडे माझ्या दुसऱ्या खोलीमध्ये. अक्षय म्हणतो की तुझे कपडे घरात आहेत आणि तू मला सांगितलं देखील नाहीयेस. अक्षय म्हणतो की याला काही अर्थ आहे का आणि दुसऱ्या खोलीत तू तुझे कपडे कसे ठेवली? अक्षय म्हणतो की असं कसं, आपलं एवढं बेडरूम रिकामा आहे, कपाटसुद्धा रिकामा आहे आणि तू तुझे कपडे दुसऱ्या खोलीत कशी ठेवू शकतेस? ते ऐकून रेवा विचार करते की अक्षयला माझी किती काळजी आहे. तेव्हा खरंच अक्षयला अजून काही आठवलं नसेल. तर आता इकडे अक्षय म्हणतो की रेवा उद्या आपलं लग्न होणार आहे. अक्षय म्हणतो की मग तुझं सगळं सामान तुझे कपडे आण ना आपल्या रूममध्ये, कुठेही मी आणतो सांग बरं मला. तेव्हा आता रेवा विचार करते की माझे कपडे रमाच्या रूममध्ये आहे मी कसं सांगू? तर आता रेवा म्हणते की अक्षय मी एक काम करते, मी माझा हा ड्रेससुद्धा चेंज करून येते आणि माझे कपडेसुद्धा सगळे घेऊन येते. तर अक्षय म्हणतो नक्की. तर रेवा म्हणते हो. आणि आता रेवा निघून जाते. तेव्हा रेवा जाताच आता अक्षय म्हणतो की वाचलो बाबा एकदाचा. तेवढ्यात सीमा तिथे येते आणि म्हणते की अरे अक्षय रमा तुला औषधं द्यायला पबमध्ये आली होती हे आईंना आणि यांना कळलंय. अरे बापरे आता काय होईल असे म्हणत अक्षय डोक्याला हात लावतो. अक्षय म्हणतो की बरं जाऊ दे आता कळलं तर कळू दे. तर सीमा म्हणते नाही नाही तू रमाला त्या अवस्थेती ते घेऊन आला हे जर त्यांना कळलं ना तर खूप अवघड होईल. तर आता अक्षय म्हणतो की या कामवाल्या मावशीचा जास्तच त्रास आहे. बरं मी बोलतो. अक्षय लगेचच म्हणतो की आईआजी आणि शशिकांत मुकादम कुठे? तर सीमा म्हणते बाहेर आहेत. इकडे आता आनंद हा बेडरूममध्ये बसलेला असतो. तेव्हा रागारागाने जान्हवी तिथे येते आणि पाय आपटते आणि गुपचूप बसते. तर आनंद म्हणतो की अगं जान्हू तू असं काय करतेस? माझा काही राग आला का? माझं काही चुकलं का? तेव्हा जान्हवी म्हणते की मला का नाही नेलंस तू पबमध्ये? आनंद म्हणतो की अगं मी तरी काय करू, या लोकांनी अचानक प्लान बनवला. जान्हवी म्हणते की रमा तिथे मस्त पण आली, डान्सही केला आणि मला माहितीसुद्धा नाही. आनंद म्हणतो की अरे रमा तिथे येणार हे आम्हालासुद्धा माहीत नव्हतं, अक्षयचं औषध घरी विसरलं होतं ना म्हणून ते घेऊन रमा आली होती. जान्हवी म्हणते की माहिती आहे मला, मी सुद्धा तिथेच होते. मला वाटलं की रमा फक्त औषध देईल आणि निघून जाईल, पण नटून थटून आली ती तिथे आणि डान्सही केला तिने.
अक्षय म्हणतो की कूल डाऊन जानू अगं ती नॉर्मल कपड्यामध्ये आली होती ना म्हणून तिला पबमध्ये कुणी आतमध्ये सोडायला तयारच नव्हतं म्हणून तिला चेंज करून यावं लागलं बस एवढंच असे आनंद जान्हवीला बोलतो. आनंद म्हणतो की बाकी काही नाही आहे जानू तर जान्हवी म्हणते की बेबी आपलं लग्न झाल्यापासून आपण असे पबमध्ये एकत्र गेलोच नाही आहे तुला माहिती ना मला पबमध्ये जाऊन डान्स करायला किती आवडतो ते. आणि आता आनंद म्हणतो की आपण एकदा नक्की जाऊ जानू तर तेवढ्यात हे घ्या चहा असे म्हणत रामात जान्हवी आणि आनंदसाठी चहा घेऊन येते. तेव्हा आता लगेचच चहा घेत जान्हवी म्हणते की रामा मी तुझ्यावरती चिडले. जान्हवी म्हणते की तू मला पबमध्ये का नाही घेऊन गेलीस तुला माहिती ना डान्स करायला मला किती आवडतो ते. लग्नाच्या अगोदर मी किती डान्स करायचे आणि तुम्हाला नेलं नाहीस मला वाटलं की तू माझी बेस्ट फ्रेंड आहे तेव्हा तुम्हाला नेशील. तेव्हा आता रमा म्हणते की जान्हवी वहिनी तुम्ही काही काळजी करू नका लवकरच आपण त्याच तशाच गाण्यावरती तसाच डान्स करायला जाऊ. तर असं तर जान्हवी म्हणते की प्रॉमिस. तर रमा म्हणते हो. इकडे आता रमा ही आई आजी आणि शशिकांतला नाश्ता घेऊन येते तर रमाचा पाया अडखळतो. तेव्हा शशिकांत रमाला बोलू लागतो की अगं इकडे तिकडे बघून कुठे चालतेस नीट चालता येत नाही का आणि जाऊ दे तुझं लवकरच आता त्या सनीशी लग्न होईल आणि अक्षयच्या रेवाबरोबर. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही जे काही समजायचं समजा पण एक ना एक दिवस यांना सगळं आठवेल. तर आता आई आजी म्हणते की रमा तू काय वेळे चाळायची ते कर पबमध्ये जाऊन डान्स काय करतेस दारू काय पितेस इकडे कोणाच्या रूममध्ये कपडे टाईट टाकतेस तुला जे काही करायचं ना ते कर. तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे आई आजीला म्हणतो की काय झालं आई आजी. तेव्हा आई आजी त्या ट्रेकडे बोट दाखवत अक्षयला म्हणते की हिचा वेंदळेपणा बघ ना काय करून ठेवलंय तर ट्रेमधला चहा खाली सांडलेला असतो तो बघून बोट करत अक्षय म्हणतो की काय गं तुला नीट नाही चालता येत का. तेवढ्यात आता रेवा ही तिथे आलेली असते तर आई आजी रेवाला म्हणते की बरं ते जाऊ दे रेवा मला सांग ना तुझे कपडे अक्षयच्या खोलीत पडलेले असतात म्हणजे इकडे तिकडे. तर रेवा खुश होती. तर आता रेवा म्हणते की ॲक्च्युली बरोबर आहे आई आजी आता आमचं लग्न होणार आहे ना तेव्हा मी माझं सामान आता अक्षयच्या रूममध्ये शिफ्ट देखील केलं आहे. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं आई रेवाचं एक वेळेस मी समजू शकतो ती अक्षयची होणारी बायको आहे पण हिचं काय ही तर मोलकरीण आहे ना. शशिकांत म्हणतो की काल ही दारू पिऊन आली आणि तशीच ही रे रूममध्ये झोपली माहिती आहे का तुला. आई आजी म्हणते की रामा मी तुला वॉर्न करते अर्थावर हे असे झालेले संस्कार मी अजिबात सहन करणार नाही. आई आजी म्हणते की आजपासून तू अर्थाच्या रूममध्ये झोपायचे नाही इकडे किचनमध्ये चटई टाकून झोपायचं कळलं का तुला. तर आता रामा म्हणते की आई आजी तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. तर आई आजी म्हणते की हा विचार तू अगोदर करायला पाहिजे होता रामा. अक्षय म्हणतो की आई आजी उगाच तू तिच्यावरती कशी आरोप करतेस अगं दारू कशी असते हे तिला माहीतसुद्धा नाही आहे. तिच्या कोल्ड्रिंक्समध्ये कोणीतरी दारू मिक्स केली तेव्हा तिच्याकडून हे सगळं घडलंय. शशिकांत म्हणतो की पण मला एक कळत नाही आर्थाला सोडून ही पबमध्ये काय करत होती. अक्षय म्हणतो की एक मिनिट मी सांगतो मी औषधं घेतली नव्हती आणि तसाच पबमध्ये गेलो होतो तेव्हा ही औषधं द्यायला आली होती. तर आता शशिकांत म्हणतो की या मोलकरणीला तू वेगळं डिफरंट फील करतोयस. तर अक्षय म्हणतो मी कशाला डिफरंट फील करू या कामवाली मावशीला आणि तुमचं या कामवाली मावशीबरोबर काय वाकडं आहे तेच काही कळत नाही. तर आता अक्षय रमाला म्हणतो की ए तू तुझं काम कर आवर. तर शशिकांत म्हणतो की तुला आता तिचा जास्तच पुळका यायला लागला आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की पुळका वगैरे काही नाही आणि चल तू आवर तुझं काम. आणि आता माझं डोकं दुखतंय असे म्हणत अक्षय आतमध्ये निघून जातो तेव्हा शशिकांत विचार करतो की बछड्या मी तुझा बाप आहे रे आणि तुझं नक्कीच काहीतरी चालू आहे आणि तुला नक्कीच काहीतरी आठवतंय असं मला जाणवतंय. इकडे आता रमा ही किचनमध्ये चहा करत असते तर तेवढ्या सनी तिथे येतो. रामा म्हणते काय हवं आहे का. तर आता मध्ये हात घालत सनी म्हणतो काही नाही गॅस बारीक करत होतो ओतू गेला असताना असे आणि असे म्हणत पटकन आता सनी पुन्हा रामाच्या अगदी तोंडासमोर येतो. रामा म्हणते की काय हवं आहे तुम्हाला माझ्या मागे मागे काय फिरताय तुम्ही. तेव्हा आता सनी म्हणतो की का फिरताय म्हणजे अगं मी तुझा होणारा नवरा आहे फ्युचरमध्ये. सनी म्हणतो की नवरे नाही का बायकांच्या पाठीमागे फिरतात त्याची मी प्रॅक्टिस करतोय. सनी म्हणतो की मी माझं माझं काम करतोय आणि मी नेत्र सुख घेतोय असे आता सनी रामाकडे बघत बोलतो. सनी म्हणतो की बरं ते जाऊ दे कालच्या पार्टीमध्ये तू काय राडा केलास राडा आणि काय नाचलीस तू. सनी म्हणतो की मला तर तू बोलली होती की मला पार्टी बिर्टी करायला काही आवडत नाही पण तिथे तर तू जाम राडा केलाय राडा. रामा म्हणते की हे बघा हे काही मी ठरवून केलं नव्हतं आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं. पुढे येत आता सनी म्हणतो की माझ्यामुळे मी काय केलं. तर रमा म्हणते की तुम्ही मला काल जे प्यायला कोल्ड्रिंक्स दिलं होतं ना त्यामध्ये दारू मिक्स केली होती. इकडे आता शशिकांत हा रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो की सनी तुला डेटवर घेऊन जाणार आहे पण त्या अगोदर तू घरी जा. तर आता अक्षय म्हणतो की रमा
तूच तुझ्या घरी फोन करून सांग की मला एक मुलगा भेटायला येणार आहे आणि मी त्याच्यासोबत जाणार आहे म्हणून. रमा ही पटकन वर निघून जाते आणि आता रमा तयार होऊन सनी समोर येते आणि म्हणते की चल कुठे निघायचंय. तर आता सनी विचार करत म्हणतो की तू फक्त चल ग बघ आता मी काय करतोय ती. तर आता इकडे अक्षय देखील फोन करतो आणि आता फोनवर अक्षय म्हणतो की आज तुम्हाला फुल बॅटिंग करायची आणि तुम्हाला सगळे नो बॉल टाकणार आहे तेव्हा फ्री हिट मारायची. तर आता अक्षयने रामाला मोलाचा सल्ला दिलेला असतो आणि आता सनी हा रामाला घेऊन आता जाऊ लागलेला असतो आणि तेही डेटवर. तेव्हा आता रामा ही कसे नोबॉल टाकणाऱ्या सनीला फ्री हिट मारते आणि रामा पुन्हा सनीला जन्माची अद्दल घडून पुन्हा कसे अक्षयचे होते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.